श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असतं. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने तक्का येथील पनवेल महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मराठी प्राथमिक शाळेत वयवाटप कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी विद्यार्थ्यांना वयवाटप करून त्यांना मार्गदर्शन केलं. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असतात. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या तक्का येथील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 7 मध्ये मंडळाच्या वतीने वयावाटप करण्यात आल्या. या वयावाटपाच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते मनोहर मुंबईकर, यशवंत फक्के, मंगेश भगत, रघुनाथ बहिरा, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा आव्हाड, समद मुकादम यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वया वाटप केल्या. त्या अनेक माणसांकडे पैसा असतो, पण तो पैसा समाजाच्या जो निंदित आहे, जो वंचित आहे, जो गरीब आहे, जो गरजू आहे, त्यांना देण्यासाठी एक दानत आहे. आणि ती दानत रामशेठ ठाकूर साहेबांकडे. आणि मला निश्चितपणे या ठिकाणी सांगण्यास आनंद वाटते की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांचं हे मंडळ जे आहे, हे मंडळ अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी आयोजित केलं याने करत असते. आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या परमेश्वराने, या ईश्वराने या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांना चांगलं आरोग्य दिले. या वया ज्या आपल्या दिल्या गेल्या आहेत, या वया याचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे. आम्ही देखील या शाळेमध्ये शिकलो. मग असे मंडळ मुंबईकर म्हणाले की या ठिकाणी आपले जे जन्मदाते आई वडील आहेत, हे आपल्या दृष्टीकोनातून थोर आहेत, मान आहेत, की त्याने आपला जन्म झाला. पण या शाळेमध्ये आल्यानंतर आपला जे चांगलं शिक्षण देतात, ते आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम आपले शिक्षक वर्ग नेहमी या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे आणि निश्चय करत असतात. आणि या शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना या पनवेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो. अनेक महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्ही जात असतो. आम्ही गर्वाने अभिमानाने सांगतो की आमची तक्क्याची जी शाळा आहे, त्या शक्तीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम, त्यांचं चांगलं भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे शिक्षक वर्ग जो येथील आहे तो अतिशय प्रामाणिकपणे निश्चय अधिकारी. आता मगाशी मामाने सांगितलं की तुम्ही जी वही तुमच्या हातात पडेल तिच्यातून तुमचं भविष्य घडवा. आणि हे तुम्हाला कोण मदत करते यासाठी दरवर्षी कोण करते? हा, रामशेठ ठाकूर साहेब करतात. कारण त्यांची ती दानत आहे, त्यांची एक भूमिका आहे की या शहरामधला, या तालुक्यामधला, ह्या गावातला राहणारा प्रत्येक व्यक्ती हा ज्याची एक मोलमजुरी करून आपल्या मुलांना शाळेत ते घालतात आणि अशा परिस्थितीत त्यांना शिकण्यासाठी काही गोष्टीची कमतरता पडते, तर अशा वेळी सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, त्यांची भूमिकाच हीच आहे की आपल्या गावातला, आपल्या शहरातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे. त्याच्या काही अडचणींनी समस्या असतील ते सोडवण्याचं काम सन्माननीय आमदार साहेब करतात, सन्माननीय पगडे साहेब करतात, सन्माननीय आपले सर्व जे नगरसेवक आहेत ते करतात. तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला सर्व सुविधा मिळत असतात, महानगरपालिकेच्या माध्यमातून गणवेश मिळत असतात, इतर ज्या गोष्टी आहेत त्या मिळत असतात, वया मिळत असतात. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे, ह्या वयांचा आपण चांगला पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. आपला जर चांगला अभ्यास केला तर आपण आपल्या समाजाचे चांगले सुजाण नागरिक होऊ शकता, चांगले कर्तव्यदक्ष नागरिक होऊ शकता. तुम्ही आपल्या गावाचं, आपल्या पालकांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी पुढे येऊ शकता. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.